नमस्कार, श्री सद्गुरु ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज चैतन्योपासना संस्थानद्वारे प्रकाशित प्रवचनांचे अभिवाचन मी सौ माधुरी उदय कानिटकर नित्य प्रस्तुत करणार आहे। आज दिनांक 7 सप्टेंबरचे प्रवचन। नारायणाच्या स्मरणात लक्ष्मी मिळवावी व काळजीला दूर करावी। काळजीचे काही कारण नसताना काळजीत राहण्याचे काहींना व्यसन असते। व्यवहारात काळजी हा मोठा विकल्प आहे। काळजी जर पैशामुळे वाटू लागली तर तो पैसाच दूर केला तर नाही का चालणार। पैसा टाकून देऊ नका, पण पैशाच्या प्रेमातही राहू नका। त्याच्यापासून वेगळेपणाने राहता येते ह्याचा अनुभव घेऊन पाहावा। जीवापाड श्रम करून जो कमवायचा तो जर दुःखाला कारण होऊ लागला तर काय उपयोग। पैसा हा काही आयुष्याचे सर्वस्व नव्हे किंवा सर्वश्रेष्ठ ध्येय नव्हे। व्यवहारामध्ये जीवाला पैसा जसा आवश्यक आहे आणि तो नीतीने वागून आपल्या पोटापुरता कमावणे जरूरी आहे। पैसा हा नीतीधर्मानेच मिळवावा, तो वाटेल त्या मार्गाने मिळवणे इष्ट नाही। पैसा गेला म्हणून अब्रू काही जात नाही। आपली अब्रू आपल्या आचरणावर अवलंबून असते। समजा आपले वय सध्या 32 वर्षांचे आहे आणि एका ज्योतिषाने आपली कुंडली पाहून आपल्याला असे सांगितले की 35व्या वर्षी तुम्हाला मोठा धनलाभ होईल आणि नंतर 2 वर्षांनी तुमची एका सत्पुरुषाशी भेट होणार आहे, तर यापैकी कोणते भविष्य आपल्या लक्षात राहील। पैसा मिळावा हे व्यवहारदृष्ट्या योग्यच आहे, पण जर तो मिळाला नाही तर आपले जीवन व्यर्थ आहे असे कोणी समजू नये। अशी म्हण आहे की पैसा पुरून उरावा इतका मिळावा। पण आपल्याला जगात काय आढळते? जीवनामध्ये पैसा आपल्याला पुरतो आणि आपल्या उरावर नाचतो, हे काही पुरून उरणे नव्हे। याच्या उलट आपण त्याला पुरावे आणि त्याच्या छातीवर नाचावे। मनुष्य नेहमी म्हणतो की माझ्या मुलाबाळांची तरतूद मला केली पाहिजे, मी काय आज आहे आणि उद्या नाही। पण आपण जसे खात्रीचे नाही तशी आपली मुले बाळे तरी खात्रीची आहेत का? ही गोष्ट माणसाच्या लक्षातच येत नाही। आज आपली स्थिती अशी आहे की पैसा नसल्याबद्दल उदासपण आहे आणि तो प्रपंचातल्या सुखाचे साधन आहे, पण त्याबरोबरच भगवंत हवा असेही आपल्याला वाटते। आता आपण आपल्या पैशाचे बरोबर 2 भाग करू। आपल्या प्रपंचाला लागेल इतका पैसा प्रामाणिकपणे मिळवून आपण जगावे। जास्तीची हाव करू नये। हा झाला आपला पैसा, अर्थात राहिलेला सगळा तो दुसऱ्याचा, त्याचा लोभ करू नये। पैशाबद्दल रामचंद्राला उदासपण आले असे योग वशिष्ठात वर्णन आहे, तसेच ते आपल्यालाही लागू आहे। पण फरक एवढाच आहे की रामाचे उदासपण पैसा असणेपणाचे होते आणि आपले उदासपण पैसा नसणेपणाचे आहे। श्रीमंत मनुष्य हा पैशासाठी म्हणजे लक्ष्मीसाठी सर्व जीवन खर्च करतो, पण तो त्याचा मुळासकट नाश करते। म्हणून नारायणाच्या स्मरणात लक्ष्मी मिळवली की ती आपला नाश न करता आपल्या आनंदाला कारण होते। लक्ष्मीची पूजा करण्याच्या आधी नारायणाची आठवण करावी, म्हणजे मग काळजीचे कारण उरणार नाही। आनंद कृतीमध्ये आहे, फळात किंवा फळाच्या आशेत तो नाही। नामस्मरण रूपी कृती केली असता शाश्वत आनंद खचितच मिळेल। श्रीराम जय जयराम।